हॅलो, चला पुन्हा एकदा सर्वांना शुभ सकाळ. आज दिनांक 9 एप्रिल, श्री पावणाई पाडगाव आयोजित देवगड चॅम्पियनचषक 2023 पर्व तिसरं या स्पर्धेच्या पहिल्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. मी उपस्थित सर्व जे प्रेक्षक वर्ग आहेत या सर्वांना विनंती करतो की आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून या पहिल्या चेंडूच्या स्वागतासाठी आपण देखील तयार राहायचं आहे. जिथे मात्र पहिला सामना आपल्यासमोर रंगतोय, श्री पावणाई पाडगाव ब विपक्षात श्रीदेव रहाटेश्वर पॅकर्स गडी तामाणे. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. श्रीदेव रहाटेश्वर संघाच्या माध्यमातून बाबू भांडे आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पंकज. पहिला चेंडू या स्पर्धेचा सुशांत गुराव. पहिला चेंडू हाफ कॅकर अतिशय सुरेख पद्धतीने खेळून काढला मिड विकेट क्षेत्रामध्ये. अतिशय नियंत्रित असं मी म्हणेन हा चेंडू, कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि खऱ्या अर्थी पहिला चेंडूवरती येते पहिली धाव. आणि खऱ्या अर्थी या स्पर्धेचा पहिली धाव, या स्पर्धेचा शुभारंभाचा सामन्यामधील धाव संख्येचा श्री गणेशा आपण पाहतोय बाबू याच्या बॅटमधून. पुढील चेंडू यावेळी मात्र कट केला, चेंडू चाललाय पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक आहे इनफील्ड मध्ये, त्यामुळे नक्कीच या दुसऱ्या चेंडूवरती देखील आपण एक धाव श्रीदेव रहाटेश्वर पॅकर्स या संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सकाळचं सत्र आहे, अतिशय निर्णायक खेळ या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मैदानामध्ये खऱ्या अर्थी पाहणार आहोत. कारण पहिला सामना अतिशय, कारण खेळाडूंना खेळपट्टीचा अंदाज पूर्णपणे नसतो आणि अशा या वातावरणामध्ये आपला खेळ साकारणं हे देखील खूप कठीण काम असतं. आणि पाहूया हे कठीण काम खऱ्या अर्थी कशा प्रकारे हे दोन्ही संघ आज ठरत आहेत. यावेळी मात्र थोडासा लाईन लेग थोडीशी खराब आणि याचा फायदा उचलला येतोय या इनिंगचा, या स्पर्धेचा पहिला षटकार. यस डीजे. काय कमालीचा चेंडू मी म्हणेन, सुशांत याचं कौतुक करावं लागेल. कारण या आधीचा चेंडूचा विचार केला ना, थोडंसं लाईन लेग आपण खराब पद्धतीची पाहिली होती, मात्र कमबॅक करणं म्हणजे काय आणि कमबॅक करणं जो खेळाडू जाणतो ना तो नक्कीच यशाच्या शिखरावरती आपण त्याला पाहत असतो. कारण दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवरती जर षटकार मिळाला मात्र दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो म्हणजेच सुरेंद्र. आणि पहिला चेंडू आपण निर्धाव स्वरूपाचा पाहिलाय. कमालीची गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे मात्र तीन क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असताना एक सुरेख प्रकारची कामगिरी मी म्हणेन सुशांत गुरव याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. यावेळी लोअर फुलटॉस खेळून काढलाय चेंडू, पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॅकअप त्या ठिकाणी चांगलं पाहायला मिळतंय निखिल याच्याकडून. कारण लॉंग ऑन ते मिड विकेट असा जो लांबचा पल्ला होता या खेळाडूनं सहजरित्या पूर्ण केला आणि फक्त 2 धावा
संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. षटक क्रमांक एक यावेळी मात्र संपुष्टात येत आहे आणि पहिल्या षटकानंतर श्रीदेव रहाटेश्वर पॅकर्स या क्रिकेट संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, एक बाद दहा धावा. पहिल्या षटकानंतर आपण रहाटेश्वर क्रिकेट संघाची धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, ती म्हणजेच दहा. आणि दहा आकडा म्हटलं की आपल्याला क्रिकेटचा भगवान सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण नक्कीच येते, कारण त्यांचा देखील जर्सी क्रमांक दहा होता आणि आता मात्र BCCIने तो दहा नंबर खऱ्या अर्थी रिटायर केला आहे. इथून पुढे कुठल्याही खेळाडूला, इंटरनॅशनल खेळाडूला, दहा नंबरची जर्सी परिधान करता येणार नाही आहे असा एक BCCIचा ठराव आहे. कारण हा जो क्रमांक आहे तो फक्त आणि फक्त मास्टर ब्लास्टर क्रिकेटचा भगवान सचिन रमेश तेंडुलकर यांचा होता आणि यांचाच राहील. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं षटक क्रमांक दोन यावेळी सुरुवात झाली आहे. चेतन गुरव आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पाडगाव संघाच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा चेतन ओवर द विकेट सज्ज असेल. यावेळी बॅकच्या स्लॉटमध्ये फटका चांगला आहे, पाहूया उंची खूप अंतर पार करणार का. आणि यस, अंतर देखील पार केलंय. येतोय गगनचुंबी षटकार. मात्र खऱ्या अर्थी ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बिगिड, पुन्हा एकदा सरळच्या दिशेने. यावेळी मात्र क्षेत्र हेरलाय लॉंग ऑन आणि चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा पार. षटकार अंदर येणारा हा दुसरा चौकार. षटकामध्ये फक्त दहा धावा खर्च झाल्या होत्या आणि इथून मात्र पंकज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. यावेळी हाफ क्रॅकर पुन्हा एकदा अतूक प्रकारचा शपल होऊन चेंडूला पाठवलाय. पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार पंकजच्या बॅटमधून. काय कमालीची फलंदाजी पंकज. चेतन गुरवचं षटक थोडंसं महागडं, पहिल्या षटकामध्ये फक्त दहा धावा खर्च झाल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र फलंदाज आपले पूर्णपणे लईमध्ये आपण पाहतोय. यावेळी मात्र सुरेख कमबॅक, यावेळी मात्र सुरेख प्रकारचा चेंडू चेतन याच्याकडून पाहायला मिळत आहेत. कारण वारंवार कर्णधार कॅप्टन कुल ज्यांना ओळखलं जातं, सात नंबरची जर्सी घालून कुलदीप वेळोवेळी आपल्या गोलंदाजांना एक वेगवेगळ्या प्रकारचा टिप्स देताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि त्याचंच उदाहरण आताचा चेंडू मी म्हणेन, कारण सुरेख प्रकारचा चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला वळताना आपण देखील पाहिला
आणि फक्त एक धाव या चेंडूवरती आपण मैदानाच्या आतमध्ये पंकजच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र सुरेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू आपण पाहिला आणि पंच विजय गुरव यांनी चेंडू घोषित केला आहे की हा चेंडू वाईड स्वरूपाचा असेल. नक्कीच एक धाव अतिरिक्त स्वरूपात ऑन अ बोर्ड आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा यावेळी बॅटच्या स्लॉट मध्ये. चेंडू हवेत आहे, प्रणय चेंडूवरती झेल होणार का? मात्र थोडासा प्रणय चेंडूपासून दूर राहिला. प्रयत्न चांगले होते प्रणय याचं, मात्र तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळत असं नाही, मात्र तुमचा प्रत्येक प्रयत्न हा तुम्हाला एक नक्कीच चांगला अनुभव देत राहील. चांगला या ठिकाणी प्रयत्न होता, मात्र संघाच्या खात्यामध्ये मी म्हणेन 3 धावा या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण करण्यामध्ये यश मिळवलंय. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांची समाप्ती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावा सीदेव राहाटेश्वर पॅकर्स या संघाच्या आपण पाहतोय. अतिशय निर्णायक षटक भाई गुरव म्हणजेच अंकुश गुरव यांच्या खांद्यावरती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. या गोलंदाजानं अनेक स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीचा वरचष्मा अनेक वेळा दाखवलाय. खऱ्या अर्थी अनुभव खूप आहे आणि आता मात्र या अनुभवाचा कशा प्रकारे या ठिकाणी फायदा उचलला जातो हे मात्र आता पाहणं या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे. कारण निर्णायक षटकाला आता खऱ्या अर्थी सुरुवात होते. पहिल्या षटकाचा विचार केला तर सुयश याने फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण 21 धावा खर्च होताना पाहिल्या चेतन्याच्या माध्यमातून. आणि तिसऱ्या षटकामध्ये आता मात्र भाई गुरव आपल्या गोलंदाजीच्या अभियानाला सुरुवात करतायत. समोर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरेंद्र. ओहो, कमालीचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला. मी मगाशीच म्हटलं की या गोलंदाजानं अनेक स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीचा वरचष्मा अनेक ठिकाणी दाखवलाय, कारण अनुभव खूप आहे आणि अशा अनुभवाच्या जोरावरती या निर्णायक षटकाच्या पहिल्या चेंडूवरती येते सुरेंद्र याची विकेट. फलंदाज क्रमांक 2 होतोय तंबूच्या आसऱ्याला. जाऊया डीजे श्री यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुरेख गाणं. आपण पाहतोय महेश मुणगेकर क्रमांक 4 वरती आपण फलंदाजीसाठी पाहतोय, कारण 31 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि इथून मात्र 5 चेंडू अतिशय निर्णायक स्वरूपाचे असतील. इथून मात्र पॉवर प्लेचं बंधन नसेल, त्यामुळे क्षेत्ररक्षण यावेळी मात्र फैलावलं गेलंय आणि आता मात्र कंबर कसावी लागेल या फलंदाजांना, कारण 5 चेंडूंचा सामना करण्यासाठी डावखुरा आताचा फलंदाज एक बिग हिटर म्हणून या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागते असा फलंदाज महेश मुणगेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
क्रमांक दोन चा चेंडू करून बाही गुरव मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. यावे मात्र काय कमालीचा चेंडू, अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळला म्हणजेच डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी हा चेंडू मी म्हणेन. खऱ्या अर्थी लेग कटर स्वरूपाचा पाहायला मिळाला, पूर्णपणे निरुत्तर केलं या चेंडूवरती महेश याला. आणि पहिला चेंडू वैयक्तिक निर्धाव खेळण्यामध्ये यश मिळत आहे ते म्हणजेच भाई गुरव यांना. कमालीची गोलंदाजी, बॅक टू बॅक दोन चेंडू आपण निर्धाव स्वरूपाचे पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा काय कमालीची गोलंदाजी, अफलातून प्रकारची गोलंदाजी, पूर्णपणे हावी ठरत आहे ते म्हणजेच भाई गुरव. कारण मी मगाशीच म्हटलं की या गोलंदाजाकडे अनुभव खूप आहे, आणि ज्या गोलंदाजाकडे अनुभव खूप असतो ना तो कायमच फलंदाजांवरती वरचष्मा गाजवत असतो. आणि तोच वरचष्मा गाजवताना आपण मैदानाच्या आतमध्ये भाई गुरव यांना पाहतोय. सलगचे तीन चेंडू आपण या निर्णायक षटकामध्ये निर्धाव स्वरूपाचे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र सुरेख ऑन ड्राईव्ह केला, चेंडू चालला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डीप मध्ये. निखिल त्या ठिकाणी तैनात आहे. तशी सुरेख प्रकारची फेकी आणि सुरेख प्रकारचं गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एक धाव या चौथ्या चेंडूवरती आपण पाहतोय. एका धावेने मात्र धाव फलक पुढे सरकतोय. धाव फलकाचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचतोय त्या म्हणजे 32 धावा. बत्तीस धावांपर्यंत मजल मारली आणि इथून मात्र दोन चेंडू अतिशय निर्णायक असतील. कारण निर्णायक फलंदाजी करणारा खेळाडू खऱ्या अर्थी आता मात्र बॅटिंग मार्कमध्ये सज्ज झालाय पंकज. कारण वैयक्तिक मी म्हणेन अतिशय सुरेख प्रकारची फलंदाजी आपण दुसऱ्या षटकामध्ये त्याच्याकडून पाहिली होती. इथे मात्र स्लोअर वन ओळखलाय, चेंडूला फेकून दिलाय. उंची खूप आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल होणार का, मात्र छोटीशी चूक झाली या ठिकाणी क्षेत्ररक्षकडून आणि चेंडू गेलाय सी मारेच्या पार. येत आहेत पंकजच्या बॅट मधून अजून एक चौकार. खऱ्यार्थी हा झेल देखील घेता आला असता मात्र यावेळी मात्र संधीचं रूपांतर यशामध्ये करण्यामध्ये अपयशी ठरताय ते म्हणजे क्षेत्ररक्षक. शेवटचा चेंडू असेल, पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आणि काय कमालीचा झेल या चेंडूवरती, निखिल याच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती मिळते विकेट. येते इनिंग समाप्ती आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण श्रीदेव रहाटेश्वर पॅकर संघाची धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4-36 धावा.
हेलो या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतो आहे. मी स्वतः गणेश सावंत मॅन फ्रॉम नादवडे वैभववाडी, एका समालोचक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आज या मुंबई दौऱ्या दरम्यान श्री पावनादेवी पाडगाव आयोजित देवगड चॅम्पियन चषक 2023 या चषकाच्या निमित्ताने या सामन्यादरम्यान धावतं समालोचन करण्यासाठी समालोचन कक्षेत यावेळेस येतोय. धन्यवाद मंडळ तुमच्या या कामगिरीसाठी. एक या सामन्यादरम्यान समालोचक लाभले आहेत ते म्हणजे विशाल गव्हाळी, धन्यवाद या मायक्रोफोनवर सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुम्ही या आम्हा समालोचकांना दिली त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने तुमचंही आभारी आहोत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. पावणाई पाडगाव वर्सेस देव रहाटेश्वर पॅकर्स गडी दामाने प्रथम टॉसविन संघ, पावणादेवी पाडगाव संघ नाणेफेक जिंकून 3 षटकांचा खेळ टाकण्यासाठी सज्ज झाला. 3 षटकांच्या दरम्यान 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या गुणफलकावर दिसते 36 धावा. 37 धावांचं लक्ष यावेळेस देव रहाटेश्वर पॅकर्स संघासमोर ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष. पाव्या निश्चितच मालवणी समालोचनात मनोरंजन करण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. निश्चितच पहिल्या 6 चेंडूंचा खेळ टाकण्यासाठी सज्ज झालेला नवीन गोलंदाज दिसतोय संजय कदम. संजय कदम उर्वरित पहिल्या शतक टाकण्यासाठी सज्ज झालं. निश्चितच 18 चेंडू आणि 37 धावांची गरज असतेच्या वेळेस तुका आमंत्रित केलेलो आप पहिल्याच षटकाच्या दरम्यान. पाव्या पहिलो चेंडू 10-15 पावलांचो रणअप घेऊन एक गोलंदाजीचो निर्णय घेतलो. दादा सलामीवीर जोडीत सलामीवीर मैदानात पाठवली गेली आहे. कुलदीप गुरव आणि प्रणय गुरव निश्चितच सलामीवीर जोडी तुमची मैदानात जोड गोळो या पाठवलेलो हा. पाव्या पहिल्याच चेंडूच्या दरम्यान टी शर्ट क्रमांक 7 चा हा गोलंदाज तेज तर्रार गतीचा वेगवान स्पीड घेतोय. का पहिलाच चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. स्ट्राईकला मात्र ओपनर बॅटरमन यावेळेस कुलदीप गुरव दिसतोय. कुलदीप पहिला चेंडू हवेच्या रीतीने येतोय. मिडल स्टिक वर टाकण्याचा प्रयत्न. ऑफ साईडचा देखना स्ट्रोक. आल्या आल्या चौकारणीशी स्वागत केलं जात आहे. डीजे मार्फत फलंदाजासाठी एक डीजे वर एक सुरेल संगीत यांच्या कानावर द्या. धन्यवाद डीजे, खूप खूप आभारी. कारण पहिला चेंडू झालाय आणि पहिल्या चेंडूच्या दरम्यान 4 धावा या गुणफलकावर घेतल्या जाईल. पहिलाच चेंडू समाप्त झाला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होईल उजव्या हाताचा गोलंदाज. मिडल स्टिक वर सुरेख यॉर्कर लेनचा चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. पहिलाच चेंडू समाप्त झालाय चौकारा निशी. त्यानंतर दुसरा चेंडू, एक निर्धाव चेंडू. टोटल चेंडू झाले 2. 2 चेंडूच्या दरम्यान धावसंख्या गुणफलकावर धावपट्टीत दिसते 1-4. सुरेख बॅकअप म्हणाचा या वेळेस या चेंडूचा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हाती जातोय. पॉवर प्लेचा तिसरा. क्षेत्ररक्षक यावेळेस या चेंडूची फेक करतोय. तोवर मात्र 1 धाव पळून पूर्ण केली जाते. 1-5 या गुणफलकावर 3 चेंडूंच्या दरम्यान दिसतोय. निश्चित संजय कदम पहिल्या चेंडूवर मोठं एक फटको तुका झेलतो लागलो, परंतु 2 चेंडू चांगलं झालं. निश्चित उर्वरित अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूंच्या दरम्यान किती धावा या गुणफलकावर पहिल्या षटकाच्या दरम्यान येत आहेत पाव्या. 14 चेंडू पुन्हा एकदा या स्क्रीन झोनला पुन्हा एकदा दिसेल. सुरेख फटका
कार्पेटच्या साह्यानं चेंडू लास्ट गवरच्या दिशेनं जातोय. देखना स्ट्रोक होता त्याच प्रतीचा क्षेत्ररक्षण सुरेख एका सजवलं जातंय. चेंडूची फेक केली जाते. चेंडू समाप्त झाले. चार चार चेंडूंचा खेळ समाप्त झालो. धावसंख्या गुण फलकावर दिसता. सात सात ही धावसंख्या गुण फलकावर क्रियांकात. टीशर्ट क्रमांक सात गुण फलकाची धाव संख्या. पट्टी जर बघितली तर सात. चेंडू झालं चार. संजय कदम एक सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन करतात तीन चेंडूंच्या दरम्यान. पुन्हा एकदा पाचवं चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण यावेळेस लास्ट कव्हर करणं दिसतं. चार चेंडूंची खेळी समाप्त झाली. पाचवं चेंडू सुद्धा टाकलो गेलो आणि पाचव्या चेंडूच्या दरम्यान धावसंख्या गुण फलकावर दिसली नऊ. उर्वरित षटकातील पहिल्या तर शेवटचं चेंडू असत. पाच चेंडून तो खेळ समाप्त झाला. म्हणजेच सुरुवात केलं होतं चौकारिणीशी. मागा वाढला की षटक थोडासा लांबवत माग होत परंतु चांगलं बॅकअप केलं. सर शेवटचं चेंडू बिरकावला ना यावेळेस पाव्या स्क्वेअर लेग सीमारे का पार होता काय. रामदेव बाबा षटका अरस साधावांसाठी. डीजे मार्फत एक सुरेल संगीत पुन्हा एकदा फलंदाजासाठी. थँक्यू थँक्यू डीजे. त्याचप्रमाणे पुढील होणारा सामना अजिंक्य तारा मोंड वर्सेस TCC बापर्डे संघ. दोन्ही कर्णधारांनी पॅव्हिलियन समोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. मंडळाच्या वतीनं विनंती करतो. धन्यवाद डीजे मार्फत एक चांगलं गाणं निश्चितच ऐकवलंय. वारंवार जवळजवळ पहिल्या चेंडूची जर एक गंती या गुणफलकावर पाहिली तर चार धावा. दुसरा डॉट चेंडू. तिसऱ्या चेंडूवर एकेरी एक धाव. चौथ्या चेंडूवर दोन धावा. पाचव्या चेंडूवर दोन धावा आणि शेवटचा सहावा चेंडू षटकारणीची षटकाची सांगता करतोय. समाप्त झालंय पहिलं षटक. पहिल्या षटकाच्या दरम्यान गुणफलकावर धावसंख्या दिसते 15. त्याचप्रमाणे खूप खूप धन्यवाद मंगेश गुराव. त्याचप्रमाणे सचिन गुराव मॅन फॉर्म पेंढरी. आपण या ठिकाणी या स्पर्धेत आमची एक नोंद केली त्याबद्दल मंडळाच्या वतीने तुमचंही खूप खूप आभारी. निश्चितच संजय कदम यांच्या उर्वरित सहा चेंडूंचा खेळ समाप्त झालो आणि बाबू भांडे गोलंदाजीसाठी तयार झाला. बाबू भांडे निश्चितच धावसंख्या गुणफलकावर सहा चेंडूंच्या दरम्यान बघितलंच तर 15 धावा या गुणफलकावर लागले होत. आणि वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरा शतक तुका टाकण्यासाठी कर्णधारानं निश्चितच आमंत्रित केला ना. कर्णधाराचा पुरेपूर विश्वास तुझ्यावर ठेवलो जाता. कारण की धावा अव्योद्धा तीन षटकांच्या दरम्यान 37 उर्वरित 12 चेंडूंचं खेळ अजूनही शिल्लक आणि विजयासाठी धावाव्यात. बारा चेंडू आणि 22 धावा. अवांतर धाव पंजाब टू हरियाणा निश्चितच संबोधलं जातं गावच्या ठिकाणी या अवांतर धावेला. अवांतर धावेने या गुणफलकाचा श्रीगणेश केला जातोय. आपल्या षटकाची सुरुवात केली जाते. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर वन बाउन्स सीमारे का पार होतोय का पाव्या. लास्ट कव्हर चेंडूची दाद घेतोय. समाचार चांगला घेतला जातोय चेंडूचा. चेंडू जोवर एसटी रक्षकाच्या हाती दिला जातोय तोवर मात्र धावसंख्या गुणफलकावर पळून पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. एक वैयक्तिक गोट्यातील पहिला षटक आणि पहिल्या षटकातील पहिलो चेंडू आणि पहिल्या चेंडूच्या दरम्यान एकेरी धाव या गुणफलकावर एकेरी अंकात घेतली जाईल. टोटल गुणफलक 17 धावांचो दिसता. निश्चितच बाबू भांडे पहिलोच चेंडू झालो एक अवांतर धावेतो. त्यानंतर दुसरं चेंडू एक एक एकेरी धावेचो दिसता. पाव्या पुढील चेंडू बाबू भांडे यांचो. स्ट्राईकला सुरेख देखना स्ट्रोक दाखवतो. यावेळेचा मोठ्या फटक्याचा सिग्नल दिला जात आहे आणि षटकाराची खूण केली जाते. सहा धावा गुणफलकावर लागतायत. एक देखना स्ट्रोक निश्चितच समाप्त होतोय.
बापर्डे संघ नाणेफेक टॉस विजयी संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारता अशी नोंद या मंडळात केला, त्याबद्दल मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आणि पुढील सामना रंगतदार होईल अजिंक्यतारा मुंड वर्सेस TCC बापर्डे संघ. पव्या एक धमाकेदार सामना, धावसंख्या गुणफलकावर दिसते 29 धावा, 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. समीकरण जवळजवळ चांगलं दिसतंय, 8 चेंडू आणि 8 धावा म्हणजे जर सरासरी पाहिली तर 50% आलाय सामना. दोन्ही संघाच्या दिशेने एक एक मोका चान्स निश्चितच. बाबू भांडे वैयक्तिक 4 चेंडूंचा जर विचार केला तर दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार आणि वैयक्तिक कोट्यातील पहिल्या रणजी संघासाठी दुसरं शतक असताना पाचवा चेंडू पुन्हा एकदा टाकला जातोय एकेरी धावेसाठी. शेवटचा चेंडू या वेळेस दुसऱ्या षटकातील लास्ट गोचा अपील निश्चितच झाले. 7 चेंडू आणि 7 धावा, सामना सरासरीचा होईल, चुरशीचा होईल, चुरस निर्माण होईल अशी अपेक्षा. परंतु समतुल्य अशी एक धावसंख्या आणि गुण चेंडूंची एक खेळी या ठिकाणी दिसते. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक दुसऱ्या सप्ते 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या गुण फलकावर दिसते 30 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण केलं जाईल. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असते ज्या वेळेस. सलामीवीर जोडी दिसते संजय कदम आणि कुलदीप गुराव आणि प्रणय गुराव. प्रथम सलामीवीर जोडीसाठी पाठवले गेले तर कर्णधारांनी विश्वास टाकला, परिपूर्ण होतोय का पाहूया. कारण की गुणफलक चांगला दिसतोय 12 चेंडूंच्या दरम्यान, एक चांगला निर्णय देतोय. पाहूया निर्णायक षटक असेल, शेवटचे 6 चेंडू असतील. एक चांगला तयार गोलंदाज निश्चितच या स्क्रीनला दिसेल अशी अपेक्षा. 6 चेंडूंचा एक खेळ टाकण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाज सज्ज कोण होतोय? योगेश मोरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. एक अनुभवी गोलंदाज या ग्राउंडवर दिसून येतोय तिसरं षटक टाकण्यासाठी. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असतेच्या वेळेस भावा तुका गोलंदाजीसाठी पाठवला न्या, करो की मरोच्या स्थितीत तुका पाठवला न्या. आणि स्ट्राईकला जर बघडलंस तर दिसता प्रणय गुराव जवळजवळ 2 षटकार आणि 1 चौकाराच्या सायण घेता, म्हणजेच जर एक खेळी बघडलास तर चांगली आहे. यावेळेस एसटी उद्ध्वस्त केला आणि निश्चितच अण्णा नाईकांच्या भाषेत पहिला कलम पेचला जाता. पॅव्हिलियनच्या डगावच्या पहिल्याच खुर्चीचं मानकरी यावेळेस प्रणय गुरा जाता जाता मात्र तुझ्यासाठी एक सुरेल संगीत, कारण की लय दमवल्यास गोलंदाजांका. यावेळेस प्रणय गुरव जर तुझी वैयक्तिक खेळी बघितलंस तर 23 धावा या गुणफलकावर जमवण्यात यशस्वी ठरलंस. निश्चितच कर्णधार खुश असत तुझ्यावर आणि निश्चितच योगेश मोरे तुझ्यासाठी एक मालवणी भाषेत म्हणा की आगातलो तो मागातलो आणि मागणं येलो तो माळवसाच्या पंक्तीत पहिलो जेवला. कारण की जवळजवळ 2 गोलंदाजी आपली नामवारी या गुणफलकावर दाखवलं नाही, पण तुझ्या पहिल्याच चेंडूवर विजय प्राप्त केलेस. पाव्या दुसरो चेंडू या वेळेस रंगतदार होईत काय सामनो अपील तर केली जाता, नॉट आउट अपील झाली. चेंडू झालं तर 2 आणि 2 चेंडूंच्या दरम्यान धावसंख्या गुणफलकावर दिसता 31 धावा. चार चेंडू आणि 6 धावांची गरज विजयासाठी. सामना चुरशीचा होईल, सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जावा. तमाम क्रीडा रसिकांच्या
मनोमनी लागलेली असते, पाहूया तीच अपेक्षा पूर्ण केली जाते का। पुन्हा एकदा एक लास्ट कव्हरच्या दिशेने चेंडू कार्पेटच्या साह्याने जातोय, गोजोवा गुळवी निश्चितच या चेंडूवर होते। बाबा दोष तुझो नाही, कारण गावाकडे काजीचा सीझन चालू आहे, थोडीशी प्रॅक्टिस या ग्राउंडवर तुझ्या मार्फत केली जाईल, कारण मे हा मेचं सीझन जवळील, आंब्या काजू भरगोसचं पीक हा। तीन चेंडू आणि चार धावांची गरज, समीकरण चांगला होता। पुन्हा एकदा 10-15 पावलांचं रणअप घेऊन योगेश मोरे सज्ज झालाय ट्रॅक क्रमांक एक वर। पुन्हा एकदा हलकासा कट करण्याचा प्रयत्न, ढकलण्याचा प्रयत्न, बाबा निश्चितच कुलदीप गुरव आणि प्रणय गुरव सुरेख एक फलंदाजी करत होते, निखिल गुरव स्ट्राईकला खेळी, कुलदीप निश्चितच प्रणय गुरव याची साथ दिलं, तीच साथ निखिल गुरव याच्या मार्फत देऊ घेऊया, कारण की चेंडू उर्वरित राहिलं तिसऱ्या शतकातील। दोन चेंडू आणि चार धावांची गरज, एका बाजूचा विचार केला तर सामना खय जायत काय सांगता येत नाही, कारण की शेवटचा चेंडू होईपर्यंत सांगता येणार नाही। यावेळेस सुरेख फटका आज वेल लेग से मारेगा, सहा धावांसाठी विजय श्री या ठिकाणी खेचून आणतोय, डीजे मार्फत एक विजय संघासाठी सुरेल स्वर्गम संगीत द्या। Yeah.